आप देख रहे हैं इंडिया आप तक समाचार, सच्चाई से गहराई तक खबर पहुंचाए आप तक। नागरिकांच्या मनातील भीती वाढवणारी बातमी, कोरोना रुग्ण संख्यात होते वाढ। देशात 5 दिवसात सापडले 1 लाख नवीन कोरोना बाधित रुग्ण। महाराष्ट्र, केरळ, पंजाब, कर्नाटक, गुजरात, तामिळनाडू या राज्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या सर्वाधिक। कोरोना संसर्ग टाळण्यासाठी नाशिक शहरातील शाळा बंद असणार असून देशातील सर्वाधिक कोरोना रुग्ण असणाऱ्या पहिल्या 10 शहरात नाशिकचा समावेश। देशातील प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांनी घेतली कोरोनाची लस, ट्विट करत इतरांनाही दिला संदेश। कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बीड जिल्ह्यात नाईट कर्फ्यू लागू। सायंकाळी 7 ते सकाळी 7 पर्यंत कर्फ्यू जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार लागू करण्यात आला असून बीड जिल्ह्यात सुद्धा कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव। पाचोरा तालुक्यातील शेतात बिबट्याचे 3 पिल्ले आढळून आले असून शेतकरी तसेच मजुरांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। या घटनेची माहिती वन विभागाला देण्यात आली आहे। कोरोना वायरस ने सिखा दिया हेल्दी लाइफ कितनी महत्वपूर्ण है। आपके फिटनेस और अच्छी हेल्थ के लिए आज ही ज्वाइन कीजिए ABS जिम, जहां है वेल इक्विपाइड इक्विपमेंट्स के साथ सर्टिफाइड ट्रेनर्स और डाइटिशियन। पूरी सुरक्षा और हाइजीन के साथ ABS फिटनेस एंड वेलनेस फिर से आपके सेवा में शुरू है। खांडे सेंट्रल मॉल, जलगांव।